रावेर जळगाव महामार्गावर सकाळी 10 वाजेच्या सुमारास धावत्या बसचे पुढचा टायर अचानक फुटल्याने चालकाचा बसवरील ताबा जाऊन ती एका नाल्यात जाऊन पलटी झाली. या अपघातात 10 ते 12 प्रवासी किरकोळ जखमी झाले. या जखमी प्रवाशांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार सुरू आहेत. सकाळी 10:30 यावलवरनं निघालेली रावेरसाठी 14-03 नंबरची गाडी ही अपघातग्रस्त झाली. त्यामध्ये 14 प्रवासी होते व चालक वाहक असे 16 जण होते. त्याच्यातले एक वयोवृद्ध आजोबा आहेत, त्यांना डोक्याला मार लागलेला आहे. त्यांना आम्ही रावेरच्या शासकीय रुग्णालयात आणलेले व ड्रायव्हरला थोडीशी दुखापत आहे. बाकीचे सर्व प्रवासी हे सुखरूप आहेत. व्यवस्थित ठिकाणी त्यांना जाण्याची व्यवस्था करून दिलेली आहे. तरी सर्वांनी याबद्दल आपले म्हणतात धैर्य धरावं, कोणी कोणती अफवा पसरू नये. सदर गाडी ही काढण्याचा प्रयत्न चालू आहे. आमची गाडी यावलवरून रावेरला येत होती. गाडीमध्ये 15 ते 17 पॅसेंजर होते आणि रावेरच्या जवळपास पेट्रोल पंपाच्या खाली उतारावर आल्यानंतर पुढील ड्रायव्हर साईड ड्रम एकदम पकडला आणि गाडी अनबॅलेन्स झाली. थोडी कडेला रस्त्याच्या कडेला आपटवून नालीमध्ये गेली. तरी प्रवाशांना 2 प्रवाशांना लागलेला आहे. त्याच्यानंतर सर्व सुखरूप आहे. फार होणारा अनर्थ, फार मोठा अनर्थ टळलेला आहे. सर्व बचावलेलं आहे. हां, माझं नाव आहे प्रवीण जोहरे. यावल डेपोला 30 वर्ष सर्व्हिस झालेली आहे. प्रथम एवढा अनर्थ झाला.